वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आज प्रत्यक्ष छान छान पुस्तके वाचन केली, पुस्तकांचे वाचन केले आणि वेगळा अनुभव आज त्यांच्या गाठी शाळा अभि वाज भर बेटा एकदम छान। हा चला आपण रांगेने पुस्तक बघूया। तुझ्या पुस्तकाचं नाव सांग। मोजे। शाबास मोजे पुस्तक। हा तुझं पुस्तक कोणतं आहे बेटा? पुस्तकाचं नाव सांग। शिल्पकार स्वातंत्र्याचे। हा मयुरी तू वाच बर। अनेक वर्षाची आपण किती एक करायला केला होता। छान। मानवी तू काय वाचते? चंद्रावरची शाळा। छान आहे। मानसी तू काय वाचते बेटा? अरे वा छान वाचले। चला तुम्ही काय वाचताय? तुझ्या पुस्तकाचं नाव सांग। रंग। हा कलर इंग्रजीत म्हणतात करेक्ट, याला मराठीत काय म्हणतो आपण? रंग। हा तुझ्या पुस्तकाचं नाव काय बेटा? सशाची इच्छा। हा तू पण वाचते ना? गुणगुणला काय सापडलं? आपल्याला पुस्तक वाचलं की समजल। हा चला आपण गाणं घेऊया। भारताची मिसाईल मॅन तर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो। एक छान कविता आपण म्हणूया। चंद्रावरची शाळा म्हणा। 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा। 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा। चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा। छोट्या छोट्या यानांतून तुम्ही पण म्हणा शाळेत जातील मुले। बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले। दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती ऑक्सिजनचा सिलेंडरच। न्यावा लागेल वरती भाजी पोळीच्या डब्याची। राहणार नाही कटकट जेवणाची गोड गोळी। घेऊन टाकायची पटपट पिटीचा तास। कसा होतो पहाल एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल। दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास। चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास। अशी असेल भारी चंद्रावरची शाळा। अशी असेल भारी चंद्रावरची शाळा। चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा। चारुता पेंढारकर यांची कविता आहे। जोरात टाळा वाजवा। खूप छान।